माझे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त डोंबिवलीमध्ये भाजप पक्ष कार्यालयात पूर्व मंडळाच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी वाजपेयी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले, काहींनी वाजपेयी यांच्या कवितेचे वाचन केले आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक महिला आघाडी अध्यक्ष पूनम पाटील, महिला कार्यकर्त्या यांसह युवा कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. पक्षांच्या काही नगरसेवकांनीही आवर्जून उपस्थिती लावून वाजपेयी यांच्या प्रति आदर असल्याचे सांगितले. वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाजपेयी यांचा स्वभाव, त्यांचे कार्य, देशप्रेम आणि सच्चाई या संदर्भात अनेक आठवणी त्या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्यावेळी यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. वाजपेयी यांच्या सारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही अशा शब्दात शशिकांत कांबळे यांनी भावना व्यक्त केल्या. जागतिक दर्जाचे नेते, माजी पंतप्रधान, विश्वभूषण, भारतरत्न माननीय अटल बिहारी वाजपेयी यांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जमलो. खरं म्हणजे अटलजी एक विचार होते, एक तप होते. त्यांचं शिकवण, त्यांच्यामुळेच भारतीय जनता पार्टी या देशामध्ये खूप वाढली. त्यांच्या मनातले जे विचार होते की शतप्रतिशत भारतीय जनता पार्टी व्हावी आणि स्वतंत्र भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशावरती यावं, ते स्वप्न त्यांचं 2014 साली नरेंद्र मोदीजींच्या रूपाने पूर्ण झालं. आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती भारतीय जनता पार्टीचं स्वतंत्र सरकार यावं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब बसावे अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे, प्रार्थना आहे आणि तीच खरी श्रद्धांजली अटल बिहारी वाजपेयींना. प्रतिनिधी किशोर पगारसह आधार न्यूज, डोंबिवली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.